एकदिवसीय मालिकेच्या तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाची दक्षिण आफ्रिकेवरती मात. दक्षिण आफ्रिकेचा 78 धावांनी पराभव. भारतानं 2-1 मालिका जिंकली. दक्षिण आफ्रिकेकडनं नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय. प्रथम फलंदाजी करताना भारताच्या 50 षटकात 8 बाद 296 धावा. धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची टीम 45.5 षटकांमध्ये 218 धावांवरती गारद. भारतीय गोलंदाज अर्षदीप सिंगकडनं 4 विकेट्स घेतल्या गेल्या. या मालिकेत अर्षदीपनं एकूण 9 विकेट्स घेतल्या. आवेश खान आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी 2 तर मुकेश कुमार आणि अक्षर पटेलनं प्रत्येकी 1 विकेट घेतली. संजू सॅमसनचं वन डेमधलं पहिलं शतक. सॅमसननं केल्या 108 धावा. तिलक वर्माचंही वन डेतलं पहिलं अर्धशतक. 52 धावा लगावल्या. या दोघांनी सुद्धा 4th विकेटसाठी 116 धावांची भागीदारी केली. विरोधी पक्षाच्या 146 खासदारांचं निलंबन केल्याप्रकरणी इंडिया आघाडीचं आज देशव्यापी आंदोलन. जंतर मंतरवरती होणाऱ्या निदर्शनांच्या वेळी मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी आणि इंडिया आघाडीचे खासदार आणि नेते हजर असतील. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डांच्या उपस्थितीत दिल्लीमध्ये 2 दिवसीय बैठकीचं आयोजन. लोकसभा निवडणुका, विकास भारत संकल्प अभियान आणि विधानसभा निवडणुकांसह सर्व आघाड्यांच्या कामाबाबत बैठकीत चर्चा. राहुल गांधी यांनी भाषणात पंतप्रधान मोदींबद्दल केलेल्या वक्तव्यावरती दिल्ली उच्च न्यायालयाचा आक्षेप. वक्तव्याप्रकरणी निवडणूक आयोगासमोर राहुल गांधींना कारणे दाखवा नोटीस. याप्रकरणी 8 आठवड्यांच्या आत निर्णय घेण्याचे न्यायालयाचे निवडणूक आयोगाला आदेश. इंडिया आघाडीमधले प्रमुख नेते नितीश कुमार नाराज असल्याच्या चर्चेनंतर राहुल गांधींचा नितीश कुमारांना फोन. या दोघांमध्ये इंडिया आघाडीच्या बैठकीत झालेल्या निर्णयांसंदर्भात लवकरात लवकर पुढे जाण्याबद्दल चर्चा झाल्याची माहिती. केंद्रीय निवडणूक आयोगाकडनं लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात. स्वतःच्या जिल्ह्यात पोस्टिंग मिळालेल्या आणि 3 वर्षांपेक्षा अधिक एकाच जिल्ह्यामध्ये सेवा देत असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे निर्देश. जम्मू आणि काश्मीरच्या पूंछमध्ये लष्कराच्या वाहनावरती अतिरेक्यांचा हल्ला. 4 जवान शहीद, 3 जवान जखमी. जम्मू काश्मीरमधल्या दहशतवादी हल्ल्यात जवानांच्या हौतात्म्याची बातमी अत्यंत दुःखद. भारताच्या रक्षणासाठी त्यांनी दिलेलं बलिदान सर्वोच्च बलिदान. देश त्यांचं बलिदान स्मरणात ठेवेल. राजौरी हल्ल्यावरती राहुल गांधींचं ट्विट. लहान मुलामुलींवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये लक्षणीयरित्या वाढ. देशभरात 1,62,000 गुन्ह्याची नोंद. महाराष्ट्रात लहान मुलांवरती सर्वाधिक अत्याचार. राज्यात मुलांवरती अत्याचाराच्या सर्वाधिक घटना मुंबई. मुंबईमध्ये 3,174 गुन्हे दाखल. अशा गुन्ह्यांमध्ये नागपूर दुसऱ्या स्थानी तर पुणे तिसऱ्या क्रमांकावर. महाराष्ट्रामध्ये नव्या 11 कोविड रुग्णांची नोंद. सक्रिय रुग्णसंख्या 53 मुंबई 27 ठाणे आणि पालघरमध्ये प्रत्येकी 10 रुग्णांची नोंद तर सिंधुदुर्गातील 41 वर्षीय व्यक्ती कोरोना बाधित असल्याची माहिती. प्रकृती स्थिर. कोरोनाच्या नव्या व्हेरियंट प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी घेतला आरोग्य यंत्रणेच्या सज्जतेचा आढावा. राज्यभरातील आरोग्य संस्थांचं स्ट्रक्चरल, इलेक्ट्रिकल आणि फायर ऑडिट करावं. मुख्यमंत्र्यांचे आदेश. सगळे सोयरे म्हणजे आई, पत्नी, आत्या आणि मामासह सर्वांना जात प्रमाणपत्र द्यावं. मनोज जरांगेंची सरकारच्या शिष्टमंडळाकडे नवीन मागणी. 24 डिसेंबरच्या डेडलाईनवरती मनोज जरांगे ठाम. तर सगळे सोयरे या शब्दावरनं सरकार आणि जरांगेंमध्ये मतभेद. आईकडच्या नातेवाईकांना दाखले देणं कायद्यामध्ये बसत नाही. गिरीश महाजनांची माहिती. 24 तारखेचा हट्ट धरू नका अशीही विनंती. तर भुजबळांचं ऐकून मराठ्यांवरती अन्याय करू नका. तुमचं आणि आमचं वैर नाही आहे, मात्र विरोध कराल तर सोडणार नाही. जालन्यामध्ये बोलताना जरांगेंचं वक्तव्य. आपण 24 तारखेपर्यंतच विनंती करणार. सरकारनं ती गांभीर्यानं घ्यावी. नोटीस पाठवून आम्हाला घाबरवू नका. आरक्षण द्या अन्यथा हिसकावून घेऊ. मनोज जरांगेंचा इशारा. मनोज जरांगे आज परभणी आणि लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर. परभणीमध्ये 3 तर लातूरमध्ये 1 सभा. बीडमध्ये 23 डिसेंबरला मनोज जरांगेंच्या निर्णायक इशारा सभेचं आयोजन. तर सरकार आणि पोलीस प्रशासन सभा मोडीत काढण्याच्या प्रयत्नात, मराठा आंदोलकांचा आरोप. महाविकास आघाडी मराठा आरक्षण टिकवू शकली नाही, पण शिंदे फडणवीस सरकार मराठ्यांना टिकणारं आरक्षण दे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचा दावा. 23 तारखेला बीडमध्ये होणाऱ्या सभेच्या पार्श्वभूमीवर 125 मराठा आंदोलकांना पोलिसांची नोटीस. जाळपोळ आणि दगडफेकीमध्ये जामीन मिळालेल्या आंदोलकांना सुद्धा नोटीस बजावण्यात आल्याची पोलिसांची माहिती.
सरकारच्या शिष्टमंडळाच्या ताफ्यासमोर ओबीसी बांधवांची जोरदार घोषणाबाजी. मनोज जरांगेंच्या भेटीसाठी शिष्टमंडळाचा ताफा जाताना घोषणाबाजी करण्यात आली. अंतरवली सराटीजवळच्या ओबीसी समाजाच्या साखळी उपोषणाला सरकारच्या शिष्टमंडळाची भेट. मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत आणि संदीपान भुमरेंकडनं ओबीसी समाजाच्या आंदोलकांची समजूत घालण्याचा प्रयत्न. मराठा समाजाचं आर्थिक आणि सामाजिक मागासलेपण तपासणार. धाराशिवमध्ये शासनाकडनं मराठा समाजाचं सर्वेक्षण केलं जाईल. जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली मराठा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक. जातीनिहाय जनगणनेचा उपयोग समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी व्हावा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांचं मत. सर्व पक्षांनी समाजासमाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घेण्याचं वक्तव्य. नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबई सज्ज. वांद्रे पश्चिमेतील योगा गार्डन परिसरामध्ये नाताळ निमित्तानं रंगीबेरंगी रोषणाई. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीत रोषणाईचं उद्घाटन. भाजपकडनं मुंबई सार्वजनिक ठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई. आपलं पाहून काहींनी शिवाजी पार्कातही रोषणाई करायला सुरुवात केली. आशिष शेलार यांचा ठाकरेंवरती निशाणा. तर आमच्याबाबत ट्विट करण्यापेक्षा जितेंद्र आव्हाडांनी स्वतःचा विचार करावा. त्यांच्याकडे न पक्ष आहे न चिन्ह. आशिष शेलार यांची आव्हाडांवरती टीका. जितेंद्र आव्हाडांनी आपल्या पक्षातल्या लोकांवरती आरोप करावेत. जयंत पाटील आणि राजेश टोपेंनाही निधी मिळाला. निधी वाटपावरनं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचं जितेंद्र आव्हाडांना प्रत्युत्तर. उद्धव ठाकरेंचं अयोध्या श्रीराम मंदिराच्या कामात काय योगदान, आमदार नितेश राणेंचा सवाल. तर संजय राऊतांचा राम मंदिराच्या विरोधात लेख, राणेंची माहिती. जितेंद्र आव्हाड मीडियामध्ये राहण्यासाठी रोजच्या रोज स्टंट करतात. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या आव्हाडांवर टीका. भाजप महायुतीमध्येच लढणार, बावनकुळेंचं स्पष्टीकरण. सुधाकर बडगुजर आणि सलीम कुत्ता यांच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी बडगुजर यांच्यासह 18 जणांची आतापर्यंत चौकशी. व्हायरल व्हिडिओ प्रकरणी क्राईम ब्रांचकडनं 5 दिवस शिवसेना ठाकरे गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांची चौकशी. तर आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडनं चौकशी केली जाईल. पुण्यामध्ये मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पत्रकार परिषदेत गोंधळ. पत्रकार परिषदेत अनोळखी व्यक्तीच्या प्रश्नावरती चंद्रकांत पाटील गडबडले. या व्यक्तीची तपासणी करण्याच्या पोलिसांना सूचना. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांची भेट. ठाण्याच्या पोलीस आयुक्तपदी आशुतोष डुमरे यांची नियुक्ती. आयुक्त डुमरेंनी पदभार स्वीकारला. गृहखात्याकडनं 11 डिसेंबरलाच ही बदली झालेली होती. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पट्टेरी वाघाचं दर्शन. सर्व व्याघ्र प्रकल्पातील अधिकारी वर्गासह सर्वांना सतर्क राहण्याचं आवाहन. अहमदनगर पालिकेच्या आवारात 12 फूट उंचीच्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण. यावेळी आमदार संग्राम जगताप, महापौर रोहिणी शेंडगेंसह खासदार सुजय विखेंची उपस्थिती. कोल्हापूरमध्ये हिंदुत्ववादी संघटना आक्रमक. छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाचं काम पूर्ण होण्याआधीच उद्घाटन करणाऱ्यांवरती गुन्हे दाखल करावेत. हिंदुत्ववादी संघटनांचं महापालिका अधिकाऱ्यांना निवेदन. सोलापूरच्या सांगोला तालुक्यातील वाटबंद्रे इथे बैलगाडा शर्यतीचं आयोजन. खंडोबा यात्रेच्या निमित्तानं आयोजित बैलगाडा शर्यतीमध्ये सोलापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील अनेक बैलगाडा शौकीनांचा सहभाग. पुण्यामध्ये भीमथडी जत्रेला सुरुवात. कृषी महाविद्यालयाच्या सिंचननगर येथील मैदानामध्ये जत्रेला सुरुवात. विक्रेत्यांकडनं कापडी पिशव्या आणि पेपर कटलरीचा वापर. जळगावच्या धरणगाव तालुक्यातील साखरे गावात कापसाला आग लागून 29 लाखांचं नुकसान. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडनं नुकसानग्रस्त कुटुंबांना किराणा किटचं वाटप. अयोध्येच्या श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाला निमंत्रण देणारे भाजपवाले कोण, नाना पटोलेंचा सवाल. तर संतांमध्ये सुद्धा भाजपला विरोध असल्याचं पटोलेंचं वक्तव्य. भाजप लोकशाही संपुष्टात आणण्यासाठी निघाली आहे, नाना पटोलेंची टीका. तर नरेंद्र मोदींच्या रूपात देशात तानाशाही सुरू. मोदींवरही जोरदार टीकास्त्र. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जातनिहाय जनगणनेला विरोध. मात्र जातनिहाय जनगणना व्हायला हवी ही आरपीआयची भूमिका असल्याचं रामदास आठवलेंकडनं स्पष्ट. संसदेवरचा हल्ला ही सुरक्षा व्यवस्थेतली मोठी चूक. केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचं विधान. या मुद्द्यावरती संसदेमध्ये चर्चा व्हायला हवी मात्र विरोधक होऊ देत नाहीत, आठवलेंचा विरोधकांवरती आरोप.
आरपीआय आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र आले तर आमची ताकद वाढेल, मोठी होईल. रामदास आठवलेंचं विधान. प्रकाश आंबेडकरांनी इंडियामध्ये सहभागी होता न होता एनडीएमध्ये सहभागी व्हावं, प्रकाश आंबेडकरांना सल्ला. अहमदनगर शहरातील सर्जेपुरा आणि गोकुळवाडी परिसरात नागरिकांच्या समस्येमध्ये वाढ. मतदान झाल्यावरती नगरसेवक पुन्हा वॉर्डात फिरकत नसल्याचा नागरिकांचा आरोप. मानखुर्दमध्ये 2 दिवसांपूर्वी 64 वर्षीय महिलेवरती बलात्कार. या प्रकरणी ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी घेतली जखमी महिलेची भेट. राजावाडी रुग्णालयाबाहेर ठाकरे गटाकडनं घटनेचा तीव्र निषेध. अंगणवाडी सेविकांनी काढला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानी मोर्चा. शासन अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांसंदर्भात तातडीनं सकारात्मक निर्णय घेणार, फडणवीसांचं आश्वासन. नाताळ आणि नव्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर 24, 25 आणि 31 डिसेंबरला पहाटे 5 वाजेपर्यंत दारूची दुकानं आणि हॉटेल सुरू असतील. अमरावतीमध्ये उपोषण मंडपात स्वतःची प्रतिकात्मक तिरडी रचून विद्यार्थ्यांकडनं शासनाचा निषेध. 2021 सालात राबवलेल्या सुरक्षा रक्षक भरतीचा निकाल जाहीर करावा, विद्यार्थ्यांची मागणी. मुंबई गोवा महामार्गावरील सावर्डे बाजारपेठेजवळ टेम्पो आणि ट्रॅव्हल्सचा अपघात. ट्रॅव्हल्समधील 20 प्रवाशांपैकी 6 प्रवासी जखमी. परभणीमध्ये पिस्तुलाचा धाक दाखवत धमकी देणाऱ्याला अटक. आरोपीकडनं 4 पिस्तूल, 3 मॅग्झिन आणि 6 जिवंत काडतूस जप्त. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. यवतमाळ जिल्हा परिषद कार्यशाळेच्या गोदामात चोरी. या प्रकरणी 4 लाखांच्या मुद्देमालासह 8 जणांना अटक. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. चोरी करणाऱ्या डिलिव्हरी बॉयला मुंबई पोलिसांची अटक. चोरट्याकडनं 12 दुचाकी जप्त. मंगेश गुप्ता असं या चोरट्याचं नाव आहे. शिर्डीमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या सेक्स रॅकेटवरती पोलिसांचा छापा. पोलिसांकडनं 4 परप्रांतीय पीडित मुलींची सुटका. एका महिलेला अटक. नाशिकच्या देवळाली कॅम्प लष्करी हद्दीत टेम्पो आणि दुचाकीचा अपघात. या अपघातात सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंदन सोनोने यांचा मृत्यू. रत्नागिरीमधल्या खेर्डी माळेवाडीमध्ये एसटी आणि दुचाकीचा अपघात. अपघातात दुचाकीस्वार अनिकेत दाभोळकर याचा मृत्यू. मुंबईच्या दहिसर परिसरात बस आणि मारुती सेलरिओ गाडीचा भीषण अपघात. या अपघातात दोघांचा मृत्यू, 1 जण गंभीर जखमी. जालन्याच्या पालेवाडी गावामध्ये पूर्व विमानस्यातनं गोळीबार. या घटनेत 35 वर्षीय युवक जखमी. पळ काढणारा आरोपी ग्रामस्थांकडनं पोलिसांच्या हवाली. चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात गुराख्याचा मृत्यू. गुरं चरण्यासाठी घेऊन गेलेले असताना वाघानं हल्ला केल्याची माहिती. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये विद्युत प्रवाहाचा शॉक लागून वाघाचा मृत्यू. प्राण्यांच्या शिकारीसाठी विद्युत प्रवाह सोडल्याचा संशय. वन खात्याकडनं घटनेचा तपास सुरू. बुलढाण्याच्या मलकापूरमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या जग्गू डॉनला पोलिसांची अटक. 5.5 कोटींची फसवणूक करून खरेदी केली होती नकली नोटा छापण्याची मशीन. दारात गाडी उभी असताना फास्टॅगमधनं पैसे कट झाल्याची चंद्रपूरमधली घटना. जितेंद्र चोरडिया या व्यावसायिकासोबतचा धक्कादायक प्रकार. वर्ध्यामध्ये क्रीडा संकुलावरती क्रीडापटूंच्या सरावावरती निर्बंध. पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या तरुणांमध्ये नाराजी. तर सरावाची वेळ सोडून खासगी कार्यक्रमांना परवानगी द्यावी, क्रीडापटूंची मागणी. मुंबई महानगरपालिकेच्या डीप क्लिनिंग मोहिमेला सुरुवात. अंधेरी पश्चिमेकडच्या जयप्रकाश रोडवरती 100 पेक्षा अधिक दुकानांवरती पालिकेचा बुलडोजर. अंधेरीमध्ये 3 दिवसीय जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन सुरू. चिल्ड्रन वेलफेअर विद्यालयाच्या प्रांगणामध्ये विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन. 21 डिसेंबर अर्थात वर्षातला सर्वात लहान दिवस. यानिमित्त राजेंद्र साळुंखेंनी टिपली चंद्र आणि सूर्याची खास छायाचित्र. नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबेंना युट्यूबकडनं सिल्वर बटन. सिल्वर बटन मिळवणारे सत्यजित तांबे हे पहिलेच आमदार आहेत. 1 जुलै 2023 नंतर आधार आणि पॅन कार्ड लिंक करणाऱ्यांना भरावा लागेल 1,000 रुपयाचा दंड. याद्वारे आतापर्यंत सरकारच्या खात्यात 21 कोटी 25 लाख रुपये दंडाची रक्कम जमा आहे. आयकर खात्याकडनं झारखंड ओडिसा आणि पश्चिम बंगालमध्ये धाडसत्र. झारखंडमधल्या रांचीमध्ये धाडसत्राचं राजकीय कनेक्शन.
आयकर खात्याला सापडले 351 कोटींची रोख रक्कम आणि 2 कोटी 80 लाखांचे दागिने. सारेगमप लिटिल चॅम्स फेम मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे यांचा विवाह सोहळा संपन्न. पारंपरिक पद्धतीनं पार पडलेल्या विवाह सोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओज सोशल मीडियात व्हायरल. अरबाज खान दुसरं लग्न करणार. 24 डिसेंबरला मेकअप आर्टिस्ट शूरा खान सोबत अरबाज लग्न करतोय. ओले ओले चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित. अभिनेते नाना पाटेकर, सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री सायली संजीव या सिनेमामध्ये प्रमुख भूमिकेत. 5 जानेवारीला हा सिनेमा प्रदर्शित. चिन्मय मांडलेकर आणि दिग्पाल लांजेकर यांच्या सापडा सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित. 19 जानेवारी 2014 चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय. गुगल मॅपकडनं नवीन फीचरची घोषणा. गुगल मॅपमध्ये इंधन बचतीचं फीचर येणार. लोकेशन्स दरम्यानच्या लँडमार्कचा तपशील मिळेल. युरोपीय देश चेक प्रजासत्ताकची राजधानी प्रागच्या एका युनिव्हर्सिटीमध्ये अंदाधुंद गोळीबार. आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती. 30 पेक्षा अधिक जण जखमी. गोळीबार करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ठार केलं. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.